चार दोषांमुळे माणसाला आपला भूतकाळ कळत नाही, तुम्हाला कळत नाही. ऐका, भीष्म भगवत भक्त होते पण मरावं का लागलं, आणि ती त्या पक्षामध्ये गेले म्हणून मरावं. भक्त जरी असताना त्यांनी नीतीनीत जीवन झालं. जर आम्ही तिचं जीवन जर भगवत भक्त जगू लागला तर त्याला त्या कर्माचं पाप होईल. कोणत्या कर्माचं पाप आहे? एक सरळ रस्त्याने त्याला भक्त म्हणाले. आणि तुम्ही क्षत्रिय लहानपणी धनुष्यबाणाचा खेळ खेळत होता, विनाकारण तो सरळ बाणाच्या टोकाने उचलला, काटेरी कोंबड्यावर फेकला, तो सहा पळ राहिला. पळ म्हणजे एकदा बापणी खाली झाली की असा सहा पळ राहिला, पुन्हा खाली पडला. त्या सहा पळाचे व्याप सहा महिने भोगवून लागला. मी काय सांगतो बरं, लक्षपूर्वक ऐका. होते का आणावा दाना निसरला, चालवलेला बाणाच्या टोकाने उतरला, तो काटेरी कोकणावर पडला. किती वेळ? सहा पळ. त्याचं व्याप किती भोगावं लागलं? सहा महिने. मग माळकरी असून जर कुकुट पालन केलं तर त्याचं पाप किती भोगावं लागेल याचा कधीतरी विचार केला I'm not afraid.
ಅಂಧೋದ್ರೋಡಿ ಸಂದೀಪನ್ ದಾದಾಚ ಮುಖಾತ್ಮ ಐಕಲಿಂದ ಜಾನ್ ಸಮರ್ಥಗಾಗಿ ಜಾಲನೆಯಲ್ಲಿ ಅವರ ಸಮರ್ಥಂತ ಜನ್ಮಧವನಿಯ ಕತ್ತಿ ಭಿಕ್ಷಾಟನ ಕರ್ತಾರೆ. ಸನ್ಯಾಸ ತನಿ ಮಸಾರೆ ತೆರಿ ಪಾತ್ರ ಕರಿ ಭಿಕ್ಷಾ ಮಾಗಿ ಸಾವೆ ಕರಿ ಮಾಗಿ ಚಾರ ಮನೆ ಭಿಕ್ಷಾ ಮಾಡುವುದು ಹರಿ ಹೋಗಿ ಸಮರ್ಥಂಚ ಪಾಚವ ಘರಿ ಗೆಲಿ त्या घरात असा खळबळा चालू होता. मालक आणि मालकीने ते दोन पॉईंट दोन चालू होत. आता ते कसं असतं आम्हाला विचारलं म्हणजे वाटलं घरात रागवलेलं होत. पंडिता का रागा रागाने त्याने शिपाही मागे केली आणि घर मालकीच्या कानामागे लावून निघून गेला. जुना काळ होता मर्यादेचा. बाईने विचार केला माय होता मला आता करता काय पण गुढी पाणी होत असं दोन दिवसावर कोणा पाहिजे मग मातीचा पोचारा घेऊन त्याची घर चालवत होते. पोचारा करतो त्याला पर्याय शब्द डिक्शनरीत नाही ज्ञानेश्वरी नाही आता ते जुन्या खानाचे घर असायचे अजून आमच्या मराठवाड्यात तिकडे आहे. त्या भिंती सारवण्याकरता थूम सारवण्याकरता आमच्याकडे वाता बघणे असं लगेच खरकटे गॅसवर पेटून स्वयंपाक करत नाही. चुली सारवून घेतात आणि मग तिची पूजा करून दररोज तिने म्हणजे तुम्ही चालून घ्यायचा मग त्याच्यावर आणि तो अग्नी पेटून स्वयंपाक करायचा. समर्थ आले आणि आल्यानंतर त्या गरणीच्या पुढे उभे राहिले. भवती पेक्षा होती ती बाई रागवलेली होती देवान पुन्हा काम होती तिने ना का शिरमणीला माझ्या एकटीच घरी का भेट मागायला बाकी सगळे मन बसायला गेले. रोज माझं घर रोज मागत एक साधू झाला का दुसरा दुसरा झाला का तिसरा तिसरा झाला का चौथा काय खबर नाही या दरवाजा तर आला भिक्षा देणार नाही पण अवमान करून परत पाठीमागे पाठवलं तर हो माझ्या घराच्या बाहेर समर्थ होती दिवस काय घ्यायचं ते द्या पण तसा नाही का तुकोबर नाकाच्या भोगामध्ये सांगतात दाते आणि मागत्याशी धर्मनीती तरी बोलली यायची यथा शक्ती खात्री देशी बाकी दोघांशी मिनवता घर मालकाच्या दरवाजातून जर एखादा विनमुख मनुष्य जर गेला तर जाणाऱ्याचं काही बिघडत नाही. घर मालकाच्या पुण्याचा सगळा क्षय होतो आणि जाणाऱ्याला ते पुण्य प्राप्त होत. घर मालकाने विनमुख कोणी पाठवले आता काय देऊ त्यांना बाई रागवलेली जायला तयार नाही आमदार स्वामी काय करणार का रागाच्या भरामध्ये तिने मातीचा पोचारा उचलला तो ओला आणि त्यांच्या भिक्षेच्या दोरी ठाकला म्हणे घ्या काय घेतल्याशिवाय राग आला नाही समर्थ. तू भिक्षेतला पोचारा वापर केला भिक्षा स्वच्छ केली खाल्ली पोचारा गंगेच्या पाण्यात धुतला खडकावर वाळू घातला पट्ट्या काढल्या आणि संध्याकाळच्या वेळेला मांडीवर माती पडल्या सूर्यास्त झालेला राम मंदिरामध्ये दिवे लावण्याची वेळ झाली आणि समर्थ त्या मातीच्या पोचाऱ्याच्या दिव्याच्या वाती तयार करून दिवे लावण्याकरता आलेले होते. दिवे लावत असताना पहिला पश्चिताप लागला अरे बाप रे बाप केवढं मोठं पाप केलं एका समर्थ साधूंच्या डोळ्यामध्ये भिक्षेचा पोचारा टाकला कुठं फिरावाय पा मनात विचारावा नमस्कार करावा जर प्रायश्चित आले तर ते मी क्षमा केली तर केली म्हणून ती महिला राम मंदिरात आली. समर्थाला पाहिलं त्यांच्या चरणावर आपलं मस्तक टिकवून सांगतो स्वामीजी माझ्यासारख्या एका चांदाला पापी स्त्रीने भिक्षा दिली नाही हो पण तुमच्या त्या पोचारा झोळेमध्ये टाकलं क्षमा करा मला रामदास स्वामी क्षमा करा म्हणल्यावर गदगदून हसू द्या कसली क्षमा त्यावेळेला जर तत्पुरावरती भाकरी तुम्ही मला दिली असती तर मी खाल्ली असती आणि दोन तास जिरून गेली असती. उलट तुमचा माझ्यावर झालेला उपकार असा तुम्ही जो पोचारा दिला ना त्या पोचाराच्या मी वाती वळल्या आणि त्या वातीची दिवे आता राम मंदिरात लावले एवढा जर तुम्ही माझ्यावर उपकार केला तो वाईट कशाला मानून घेता याचा सदुपयोग आपल्या देहाचा सदुपयोग करता कसा करता आयुष्याच्या साधन Yeah.
আপনার শরীর আপনার জগৎগুলো তো কোমরে সরকার মোক্ষ প্রাপ্তি কর্তা কিংবা ভগবত প্রাপ্তি কর্তা আপনার কি সাধনায় মহারাজ আপন জীবন কে সাধনে মধ্যে আপনি ব্যতীত করতে হয় পশ্চাৎ আপনি মোক্ষ লাভ সংকট পড়লেন্তর মনুষ্য সাবধ হতো তো সাবধ হওয়া পাই বৈকুণ্ঠ বসে গুরু শঙ্কর মহাকান্দারকর মহাজকে সংকটাতমাই মূলতো মনুষ্য সাবধ হতো নাই তো মূর্খ মানা তো গাঢ় মহা সংকটাতুন পড়ুন নিগালেলে মানুষ সাবধ হওয়া রইল যে জগৎ মুশ্রিত কো পারে থাকে একাগ্রতা হাগিরা রাস্তারে তুকারাম মহারাজ ওয়েটা 12 বর্ষ আইয়াকে উড়িনন্ত চিত্র হরক 19 বর্ষ দুষ্কাল পড়লা দুষ্কালে জগৎগুরু তুকারাম মহারাজ আপনি সগরি সামগ্রী সমাজলা দেউন টাকলি কর্ম ভক্ত কেল পর ত্যা দুষ্কালাত সাবড় মহারাজ জীবন মহারাজ থোড়ল কুটুম্ব আর এক মুলগা অন্নান্ত করতা গেলে আর মহারাজ বৈরা ভক্তি বস্ত সংসারাচ্যা তাপে তাপুর করিতা ব্যাসি মহারাজ আধিকাধিক 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 আতা ভগবত চরণাকে ওড় না করে প্রাণ দর্শন ঝালেলো নো তুকো বরাই দেবা প্রার্থনা করতো তে দেবা আওগে আমলা বিসর্ধা হারা ইবা কলি কৃপা কৃষিনে নে মদ দিনাচার ধাবনে বলে বাবা তো বাক্য আছে ভগবন্তাচ্যা দর্শন করতা ভগবত ভক্তাচ অন্তকরণ ব্যগ্র ধল পাইলে দেবা মৃদু ধল পাইলে কি বিতল না जसे बांगडीवर लाख भरण्याकरता लाखदशी विकळावी लागते ना तसं भगवंताने आपल्याला दर्शन द्यावं याच्याकरता आपला अंतकरण मृदू झालं पाहिजे ती विकळलं पाहिजे जगद्गुरु तुकाराम अंतकरण महाराज समजा प्राणोपाय पुढे सांगोनी श्रीमुख नयनी न देखता काया रे
किती महिन्यांची रात्र होती? शांतीवर मैत्रात महाग म्हणतात सहा महिन्याची देवानी रात्र होती. मी सहा महिने ब्रह्म क्षणास केली होती, रास क्रीडेची राती ब्रह्मा क्षणास केली होती. गोपिका दक्षण मानदिका तपस्ते सहा महिन्याची रात्र करून भगवान गोपिकाला रास लिहिल्याचा मंदिर आणि गोपिकांच्या अंतकरणामध्ये अभिमानाचा वेष निर्माण झाला आणि भगवान अंतर्धान करवले. भगवान आणि आपला विरोध झाल्यामुळे गोपिकाला धर्मीवर बोलायला लागले, प्रार्थना उठायला लागले गुरुजी. आणि मग क्षमा घेतली, भगवान केला उच्चार घडल्या दोषांचा, झाला प्रकट स्वामी कृपया जाऊ. तसं तुकोबाला धन देवा, माझं काही चुकलं असं तर ते तरी सांगा, पण आपण दर्शन द्या. मला तुमचा आशीर्वादही नको. जे ब्रह्मज्ञान सगळं जग त्या ब्रह्मज्ञानाकरता आकर्षित केलं, ते ब्रह्मज्ञान सुद्धा मला तुमचं नाही नको. ब्रह्मज्ञान आत्मस्थिती महा मी भक्त तुम्ही दावी रूप मला गोपिकार ठेवी चरणावर तुमच्या दर्शनाशिवाय माझा प्राण आता हृदयात इतकी तीव्र वेग्रह वृत्ती महाराजांची झाली. आणि भगवान श्री पंढरीनाथांनी ज्या वेळेला तुकोबाईंना दर्शन दिलं, आता दर्शन दिल्यानंतर महाराजांनी भगवान पंढरीनाथांना सगुण साकार रूपामध्ये पाहिलं आणि आपला आनंद अभंगाच्या पहिल्या चरणात